आमदार आशुतोष काळे आपल्या सोबत आहेत. काळे साहेब, आपलं लेटसअप मध्ये स्वागत. तुम्ही परदेशात होता तेव्हा राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि तुम्ही आले लगेच थेट आजीदादांना भेटला. तर तुमचा निर्णय झाला असं समजायचं का की तुम्ही आता आजीदादांसोबत आहात? नाही, राष्ट्रवादी तसं फक्त एकच आहे. साहेब आमचे दैवत आहेत, बर ताई आहेत, जयंत पाटील साहेब आहे, आजीदादा, हे सगळं म्हणजे आता जरी आपल्याला असं वाटतंय का दादा किंवा पवार साहेबांचं गट, असं आम्ही काही मानत नाही. आम्ही काही पवार साहेबांपासून वेगळे नाही. बर त्यांची पण भेट घेणार आहे, जयंत पाटील साहेबांचीही भेट घेणार आहे, सगळ्यांचीच भेट घेणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. अच्छा. हा, म्हणजे असं काही म्हणजे लगेच भाऊ दादांच्या बरोबर गेलो आणि नाही यांचे आमचे संबंध नाही, असं काही होणार नाही. बर अच्छा. साहेबांच्या बरोबर माझे आजोबा पासूनचे संबंध आहे, माझे वडिलांचे, दादांचे, साहेबांचे चांगले संबंध आहे. आता मी पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. बर हे सगळ्यांना बघत आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहे, जेव्हा असं काही होणार नाही. बर आपण तुम्ही इतके दिवस होता कुठे? अनेक जण तुम्हाला कॉल करत होते, काय होत नक्की? अनेकांना उत्सुकता होती. माझा फोन डायव्हर्ट वर होता, बरं, तिकडे गेल्यानंतर कसं दिवस रात्र हे सगळ्या गोष्टी हे होतात, बरं, इकडे दिवस असले की तिकडे रात्र, तेव्हा माझा फोन डायव्हर्ट होता. त्याच्यामुळे बऱ्याच वेळ मला फोन जरी आले असतील तर ते इकडेच डायव्हर्ट व्हायचे इंडियामध्ये माझ्या ऑफिसमध्ये. अच्छा अच्छा. पण तुम्हाला मग म्हणजे जयंत पाटील साहेबांचे फोन आले की क्या किंवा कसं झालं काय? फोन तर सगळ्यांचे आले. बरं, काही काही फोन माझ्याकडनं म्हणजे तिथे दिवस असलं तर माझ्याकडनं उचलले गेले, बर, आणि रात्री असलं तर मग माझ्याकडनं ते डायव्हर्ट वरच राहायचे. अच्छा. आणि नंतर मग हा तसं तसं झालं. ओके. मी फोन करायचे, मी ताईंना फोन करायचा प्रयत्न केला, जयंत पाटील साहेबांना फोन करायचा प्रयत्न केला, त्यांचं फोन त्यावेळेस लागलं नाही, बिझी माझं होता. अच्छा. पण त्यांना मी मेसेज केले नाही की मी भेटतो तुम्हाला आल्यावर. ओके. दादांशी भेटल्यानंतर काय नक्की चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? चर्चा काय नाही, बस फक्त जे काही आता काम होते मतदारसंघातले, तुमच्या कानावर घातलं बा असे असे आमचे काम आहे, म्हटलं ठीक आहे, आपण सर्व सुरळीत झाल्यानंतर ते सगळ्या गोष्टी एक एक करून, जसं मागच्या काळामध्ये पण जयंत पाटील साहेब असतील, दादा असतील, सर्वच मंत्र्यांनी काही गरज पडली तर मीटिंग लावली, गरज पडली तर काही फोन केले, काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामं मार्गी लावली. तशा पद्धतीने आता सुद्धा मदत होईल असं दादांनी सांगितलं. काही जरा सगळं सुरळीत झाल्यानंतर आपण ते करूया. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला चॉईस करायची वेळ येईल की समजा आता नगरमध्ये समजा पवार साहेबांचा मेळावा असेल, अजित पवारांचा मेळावा असेल, तेव्हा तुम्ही कुठे जाणार नक्की? म्हणजे त्याच्याबद्दल काही तुमचा निर्णय झाला का की आता चित्र असं दिसतं की नगर जिल्ह्यातले जो प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार वगळता राष्ट्रवादीचे सगळे आमदार अजित पवारांच्या गटात असं चित्र आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचं त्यांचं काय त्याच्यावर मी बोलू शकणार नाही. बर. मी माझ्या पुरती मी बोलू शकेल. बर. त्यांनी काय केलंय काय नाही तो त्यांचा विचार. अच्छा. पण उद्या तुमच्या मनानुसार उद्या तुम्ही पवार साहेब म्हणजे तुमच्या सोयीनुसार पवार साहेबांना तुम्ही भेटणार आहात? हो, भेटणार आहे. अच्छा. पण राष्ट्रवादीतल्या फूट म्हणजे आता फूट सगळे सर्वजण म्हणतायत, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे हे तात्पुरतं आहे की काय हे लॉंग टर्म मध्ये चालेल हे वाद सगळा, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता त्याचं काय म्हणजे एवढी माझी चर्चा नाही झाली काय झालं काय नाही. जे काही आता बातम्यांमधून पाहतो, जे काही भाषण झाले त्याच्यावर नाही, सगळं काय झालं कसं झालं. तर शेवटी मागच्या ज्या काळामध्ये काही ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये आम्ही काही त्या कमिटीमध्ये किंवा चर्चेमध्ये नव्हतो, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढ्या त्यातल्या गोष्टी माहिती नाही. पण काय आता ते वेळ काळ सांगेल काय होईल काय नाही. अच्छा. पण अनेकांना संबंध आहे की दादांनी जे राष्ट्रवादीचे आमदार आहे त्यांना सांगितलं आहे की तुमच्या मतदारसंघातली कामं सांगा, तुम्हाला 100 100 कोटी रुपयाचा निधी देऊ. तर तसं काही तुम्हाला काही दादांनी आश्वासन दिलं काही 100 जास्त निधी देऊ, 100 कोटींचा काही कमिटमेंट अशी केली काही?
हा म्हणजे आता हे सगळं सरकार होत असताना ते सांगितलेलंच आहे का की कामं होण्यासाठीच आपण सगळ्या गोष्टी करतोय. अच्छा, तुमच्याही मतदारसंघातल्या आपण काम तुमच्याही मतदारसंघातल्या कामांना काही स्थगिती होती का? आता जे नवीन शिंदे फडणवीस सरकार जेव्हा गेल्या वर्षी आलं तेव्हा सगळ्यांची अनेकांचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची स्थगिती होती, बर परंतु टप्प्याटप्प्याने सगळे काही स्थगित्या होत्या, उठवल्या, काही राहिल्या होत्या, त्या पण आता उठतील. आता ओके. मागच्या काळामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये देखील काही स्थगित्या म्हणजे कोर्टात न जाता उठवल्या होत्या. मुख्यमंत्री असतील, बाकीचे मंत्री महोदय असतील, त्यांनी उठवल्या, असं काही हे नाही का. आता त्यांनी स्थगिती दिली होती, ते म्हटले का आम्हाला काय काय किती कामं मंजूर झालेले आहे, किती कामांना निधी अलॉट केला होता, त्यापैकी किती कामं झालेली, काय स्टेज आहे त्याची, हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांनी दिलं होतं असं ते म्हटले. अच्छा, आता ते त्याचा अर्थ आपण म्हणजे तसे विरोधकांचेच राहिले आणि सत्ताधाऱ्यांचे काढले असं ते म्हणतात. पण आता काही माझे पण निघाले, म्हणजे मी त्यांना भेटून विनंती केली, त्यांनी काही काढले अच्छा राहिले. ओके. मग तुम्ही दादांना भेटला तेव्हा तुम्ही कोणती कामं प्रकर्षाने सांगितली की नाही या मतदारसंघ माझ्या मतदारसंघातली ही कामं मार्गी लागली पाहिजेत? महत्वाचे आता आपण पाहतोय का एल निनियोचा जो काही प्रभाव आहे बर त्याच्यामुळे यंदा आता पाऊस फारसा काही नाहीये त्याच्या प्रभावामुळे असं म्हणताय. आणि मग आता पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. मागच्या वर्षी तरी पाऊस चांगला होता, शेवटपर्यंत बंधाऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी होत, रोटेशनही उन्हाळी 4 रोटेशन आम्हाला मिळाले गोदावरी कालव्यांना. त्यामुळे मागच्या वेळेसची परिस्थिती पाहतात यावेळेस पाऊस कमी पाणी कमी, तेव्हा ती अडचण भविष्य काळामध्ये येऊ शकते, तर त्या बाबतीमध्ये जरा काही उपाययोजना केल्या पाहिजे. ओके. हा ते आहे. त्याच्यानंतर रस्त्यांची काम आता गेल्या सलग 4 वर्षापासून चांगल्या प्रमाणात पाऊस पडतोय म्हणून रस्ते पण बऱ्याच प्रमाणात खराब झालेले, तर रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळायला पाहिजे. ते आता सगळे त्याच्यामध्ये स्टेट हायवे असतील, MDR असतील, ODR असतील, VR असतील, नॉन प्लॅनचे रस्ते असतील, वाड्या वस्त्यावरचे रस्ते असतील, हे सर्व रस्त्यांना वेगळ्या वेगळ्या स्कीम मधून निधी मिळायला पाहिजे. ओके. बाकी लाईटचे प्रश्न आहे. अच्छा. हा म्हणजे एकंदरीत सर्व सर्व म्हणजे लोकांची जी काही अपेक्षा आहे हे काम झाले, म्हणजे लोकांना भेटल्यानंतर लोक असं मागणी करतात का हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. त्या सर्वच कामांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या योजनेमधून निधी कसा मिळेल हे त्यांना विनंती केली. ओके. अच्छा, तुमची चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे तिथे व्यवस्थित? हो, सकारात्मक झालेली आहे. आता मी पुन्हा एक शेवटचा फक्त प्रश्न विचारतो की मग शरद पवारांना भेटल्यानंतर तुम्ही त्यांना काय सांगणार की बुवा काय जेव्हा भेट होईल तुमची सुप्रियाताईंची जयंत पाटील तेव्हा काय तुम्ही त्यांना काय सांगणार? काय आता मतदारसंघाचं काम करून घेण्यासाठी असा निर्णय घेतला किंवा झाला बा आता सर्वच लोक. आणि म्हणजे असं काही मी म्हणणार नाही का त्यांनी ती कामं नाही केली, त्यांनी आमची कामं जिथे इथे गरज असेल ताईंनी असेल साहेबांनी असेल जयंत पाटील साहेबांनी मागच्या मुळे त्यांनी कामं केली, तर त्यांना हे सांगावं. आता शेवटी एक नवीन आमदार आहे, पुढच्या वर्षी ज्यावेळेस निवडणुका होतील जेव्हा केव्हा निवडणुका होतील शेवटी लोक विचारणार बो आमचे एवढे एवढे काम होते तुम्ही काय काम केले. आणि ठीक आहे आता 5 वर्षामध्ये सगळी कामं काय संपू शकत नाही करू शकत नाही म्हणजे ते कोणाला शक्य नाही, ते पण बऱ्यापैकी कामं झाली पाहिजे 50% 60% काहीतरी तर लोकांना वाटलं पाहिजे नाही बो एवढे कामं सांगितले त्यापैकी एवढे एवढे झाले आता भविष्य काळामध्ये बाकीचे कामं करू असं लोकांना तर भेटल्यानंतर ते लोक विचारणार तसं. बरोबर. त्या हिशोबाने कामं झाले पाहिजे अशा हिशोबाने हा निर्णय झाला असं चर्चा होईल. चर्चा होईल. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही आता मनोमन त्या अर्थाने म्हणजे आजीदारांचे गटात झाले गेलेले आहात असं म्हणायला काही हरकत नाही? असं गट वगैरे आता ठीक आहे आता ते झालंय असं ते सगळ्या याच्यामध्ये, पण
पण मला असं खात्री वाटते का हे सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये, आणि माझी काही मी काही फार मोठा याच्यातला हे नाही, एक छोटा कार्यकर्ता म्हणून मलाही काही करता आलं तर निश्चितपणे सगळ्यांना एकत्रित राहण्यासाठी काही करता आलं तर निश्चितपणे करेल मी. नाही, अच्छा, एक तुमच्या म्हणजे आता हे जेव्हा हे सगळं राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना अशी युती झाल्यानंतर तुमच्या मतदार संघातले अनेक राजकीय समीकरणं बदलली जातील असंही आता बोललं जात आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? जर या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्याकडे म्हणजे त्याचा काय परिणाम तुमच्या मतदारसंघामध्ये होईल? आता दादाने तर सांगितलं, एका जो स्टँडिंग आमदार आहे त्याने टिकतो, ज्या पक्षाचे आमदार आहे त्या पक्षाचे टिकले. बरोबर. आता शेवटी विद्यमान सदस्य मी आहे तर निश्चितपणे मला तिकीट राहील असं आहे. बरोबर. समोर कोण उभं राहतं, कोणी कुठल्या पक्षाकडनं उभं राहायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रश्न आहे. तर काय साहेब, धन्यवाद.